नमस्कार। पुणे अक्कलकोट पुणे वाडी गेली 21 वर्ष नियमित सातत्याने याची धुरा सांभाळणारे आमचे दादा श्रीकांत दादा सोन्नणकर स्वामी भक्त अनेक अनुभूती अनेक अनुभव अनेक विचारांची श्रृंखला असलेले आमचे श्रीकांत दादा आज माझ्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांचं थोडस मनोगत व्यक्त करणार आहे। याच्यासाठी थोडे काही प्रश्न मी विचारणार आहे दादा। मला तुम्ही सांगा की स्वामींची अनुभूती तुम्हाला कशी झाली? स्वामीजी मला 2002 ला स्वतःला अटॅक आला होता। त्यावेळी अटॅक मध्ये अंजनासारखं मला छातीत दुखायला लागलं होतं। त्यावेळी मी औषध पाणी बरा झालो आणि बरा झाल्यानंतर माझ्या बहिणीने मला एक स्वामींचा फोटो दिला की तो यांची सेवा कर, तुझं जे काय आजारपण आहे बरं होईल। त्याप्रमाणे मी मला स्वामींची गोडी लागली आणि असं करता करता एक दिवशी मी सहज समतानगर झोपडपट्टीत असं व्हिजिटला गेलो होतो। तिथं ते म्हणले की तुम्ही तिथल्या एक आजी होत्या, त्या म्हणले की आमच्या मुलांना तुम्ही अक्कलकोटला घेऊन जाता का? ठीक आहे, घेऊन जाईल, मी माझ्या खर्चाने घेऊन जाईल। असं 2002 ते 2004 ह्या दरम्यानमध्ये समतानगर झोपडपट्टी वानोडी झोपडपट्टी इथे जे वाया गेलेले मुलं होती ज्यांना अनेक व्यसनं होती अशा मुलींना सुधारण्याचं काम पहिलं महाराजांनी अवघड काम दिलं आणि त्या अवघडीतनं मी पास झालो आणि तिथून पुढे ही वारीची दुरा चालू झाली। 2004 ते 2008 ह्या वेळेमध्ये सुमो पॉलिश असे छोट्या छोट्या गाड्या घेऊन मी सिनियर सिटीजन लोकांना घेऊन जायला। त्याच्यानंतर 2008 पासून ते आज गाळ्यातपर्यंत 17 सीटर आपली गाडी आज आहे। या अनेक मोठ्या गाड्या करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पण अक्कलकोटमधले छोटे छोटे रस्ते बघून मी त्याच गाड्या कायम ठेवलेल्या आहेत आणि ह्या वारीमध्ये अनेक मान्यवर लोक आलेले अनेक कार्यक्रम झाले त्या निमित्ताने। आम्ही एक तपस्वीकांचा इथं दरवर्षी इथं वटवृक्ष मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम ठेवतो दर डिसेंबरला। त्याच्यानंतर इथल्या काही भक्तनिवासमधले काही कामगार लोक आहेत त्यांना साडी वाटतं किंवा तुमचं शर्ट पीस पॅन्ट पीस म्हणा असं आपण देण्याचा उपक्रम ठेवलेला आहे, तो आज गायतपर्यंत चालू आहे आणि अशा रीतीने ही वारी चालू आहे आणि आज गायत अनेक त्याला सपोर्ट करणारे तुमच्यासारखे निलपताईसारखे आहेत, स्वाती साळवी आहेत, कडवईकर आहेत आणि आमचे केडे गायकवाड आहेत, नगरकर आहेत, अशा अनेक मान्यवर इथं आज मला सपोर्ट देत आहेत आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे ही वारी चालली आणि खरं म्हणजे ही सेवा महाराज त्यांच्याकडनं करून घेत आहेत। त्याचाही मला खरा आनंद आहे की स्वामींनी प्रत्येकाकडनं सेवा करून घ्यावी ही माझी फार तळमळ आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आज महाराजांनी एक मोठा मला आयुष्यातला एक मोठा अनुभव असा की महाराज ध्यानाला मी बसलो होतो त्यावेळी त्यांनी म्हणजे ह्या ज्या आपल्या चांदीच्या पादुका आहेत त्या मला कुठंतरी मठाला द्यायच्या होत्या पण मी त्याच्यासाठी कामेरकर महाराजांकडे गेलो। कामेरकर महाराजांनी मला एक मोठा रुद्राक्ष माझ्या गळ्यात टाकला आणि मला ध्यानाला बसवल्यानंतर त्यांनी म्हणले कसा काय येतो तुला काय अनुभव होती म्हणजे मला समुद्राच्या लाटांचा आवाज होतो। मग महाराजांनी तिथंच जायचं असं त्यांचा संकेत म्हणलं समुद्रकाठमाची जागा नाही काही नाही काही नाही तर मी काय त्यामुळे बघ म्हणे आणि नर्बे रत्नागिरीमधले एक गृहस्थ माझ्या घरी आले आणि त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की 9 नंबरचाच प्लॉट तू घे। तर 9 नंबरचा मी प्लॉट घेतला, मला ते आज्ञा झाली की घे। 2 वर्ष प्लॉट पडून होता, नंतर महाराजांनी ध्यानामध्ये अशी आज्ञा केली की अरे माझं आयुष्य मठात गेलं, माझ्यासाठी घर कोणीच बांधत नाही तर तो तेवढं बांध। पण त्यांनी 2 अटी टाकल्या की कुठल्याही भक्ताकडनं पैसे घ्यायचे नाही आणि माझ्या घरावर कर्ज काढायचं नाही। तर मी मला जी काय 40-50 हजार जी काय पेन्शन येते त्या पेन्शनमधनं मी ते घर उभं केलेलं आहे आणि महाराजांनी ते 2.5 वर्षात ते घर पूर्ण केलेलं आहे। पुढचं काय प्रश्न तुम्हाला विचार? म्हणजे नर्वेला जे आहे आपण म्हणतो की हे भक्त निवास किंवा मंदिर नाही आहे तर हे नर्वेला स्वामींचं घर आहे आणि अनेक मला वाटतं भक्तगण त्याला येऊन गेलेले आहेत। घरामध्ये अनेक भक्त व्हिजिट देऊन गेलेले, त्यांना तिथली अनुभूती फार वेगळी आहे आणि महाराजांनी तिथे एकच कन्सेप्ट ठेवलेला आहे ध्यानातून देहाकडे कसं जायचं।
त्या दृष्टिकोनातून त्या हॉलमध्ये पाच तांब्याची पत्री माझ्याकडनं बसून घेतली आणि त्या पाच तांब्याच्या पत्रीची कनेक्टिव्हिटी खाली जमिनीमध्ये दिली. कारण का आपला देह हा पंचमहाभूतापासून तयार होतो, त्या पंचमहाभूतामध्ये कुठं ना कुठं निगेटिव्हिटीज असतात, त्या निगेटिव्हिटीज ड्रॉप कशा होणार, जसं लाईटला अर्थिंग असतं तसं आपल्या देहाला आपल्या देहातले जे काही गुणदोष आहेत ते ड्रॉप होण्यासाठी त्यांनी ती योजना आखलेली आहे आणि ती सक्सेसफुल झालेली. इथं प्रत्येक येणारा ध्यानाला बसला की त्याला काहीतरी वेगळीच अनुभूती येते. अशा दृष्टिकोनातून ते महाराजांनी सुंदर घर बांधून घेतले आणि श्री समर्थ सृष्टी ह्या प्रोजेक्टमध्ये ते तो हे टाकलेलं आहे. आणि एक दिवशी मी असं ध्यानाला बसल्यानंतर महाराज म्हणले की अरे स्वामीनिवास नाव ठेवले पण तिथं राहणाऱ्या माणसाचं नाव नाही ठेवलं गेलं. म्हणलं तुम्ही सांगा काय लिहायचं ते, तर ते म्हणजे थांबतं एक अर्ध्यासन फोन येईल तेच नाव ठेव. आणि मग तिथं अर्ध्यासन डॉक्टर स्वाती म्हणून आहे त्यांचा मला फोन आला, त्या ओनला राहतात आणि ते म्हणजे की माझ्या वडिलांनी असा एक बोर्ड तयार केलेला आहे, तो बोर्ड काका तुम्ही त्या घरावरती लावा. बरं म्हणलं ठीक आहे. काय लिहिलं म्हणलं त्या बोर्डावर, त्या बोर्डावर असं लिहिलं आहे की येथे राहतो प्रज्ञापुरीचा राजा. म्हणजे महाराजांची योजना ही पाच वर्षापासून होती आणि फक्त ही कोणाकडनं अंमलात करून घ्यायचं होतं आणि ते अंमलात आणण्याचं किंवा ते भाग्य आज आपल्या आपल्याला दिलं आहे महाराजांनी. आणि तीच महाराजांची खरं म्हणजे मला फार मोठी अगदी बक्षिसी आहे. तर अशा रीतीनं माझं अजून स्वामी भक्ती वाढली आणि तिथं आता थोड्याच दिवसात तुमचे परममित्र आर डी पाटील हे तिथं भक्तनिवास बांधत आहेत. दिवाळीनंतर त्या भक्तनिवासाचं काम चालू होईल. अशा रीतीने ते सुंदर एक पर्यटन स्थळ, परत स्वामींचं घर आणि बऱ्याच रत्नागिरीतल्या लोकांना पण आश्चर्य वाटतं अरे आपण रत्नागिरीत करून स्वामींचं घर कुठे आहे आपल्याला माहिती नाही. आणि स्वामींचं घर हे विशेष कल्पना आहे, म्हणजे स्वामींचं मठ आहे पण घर हे विशेष कल्पना आहे आणि ती विशेष कल्पना महाराजांनी आपल्याकडनं अंमलात आणून घेतली. हे खरं म्हणजे आपलं भाग्यच म्हणा. पण दादा थोडस असं की बाबा तुमचं कॉलेज किंवा तुमचं एज्युकेशन किंवा तुमची सर्व्हिस हे हा विचार करता हा जो आहे हा आध्यात्मिक टर्न तुमच्या आयुष्यात झाला म्हणजे पूर्णपणे तुम्ही बदलूनच गेले. तसं जर पाहिलं तर थोडस तुमच्या आधीच्या कॉलेज किंवा एज्युकेशन तोच माझा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. कदाचित महाराजांनी त्यासाठीच तो अटॅक आणला असेल आणि अटॅकनंतर मग म्हणलं नाही आता पैसे कमवणं आता बंद करावं, आता बस मला आता फक्त स्वामी सेवेत राहावं आणि स्वामींनी पहिलं अवघड काम ते दिलं. त्याच्यानंतरही पुढे सगळी तुमचं थोडस कॉलेज जीवन माझं एज्युकेशन किंवा सर्व्हिस कशी केली किंवा कशाच्या तुम्ही काय केलं म्हणजे टेलिफोनेशन मध्ये होतो, एमएससी मध्ये होतो पण माझं सर्व्हिस मध्ये कधी मन लागलं नाही. माझं बिझनेस मध्ये जास्त ओढा होता त्याप्रमाणे होलसेल मेडिकलचं दुकान टाकलं. होलसेल मेडिकलमध्ये सुद्धा माझ्या पुरतं काही माल जास्त मिळत नव्हतं पण आपली कपॅसिटी जवळ 1000 रुपये कमवायची असेल तर आपण दुसरा धंदा बदलावा. मग त्यानंतर मग मी खडी मशीन त्यानंतर जे सी बी पोकलँड घेतलं आणि मग माझा धंदा जोरदार चालू झाला आणि आज जे काय आहे ते केवळ म्हणजे स्वामींमुळेच सगळे आहे. आणि माझं आयुष्य अगदी म्हणजे प्रामाणिकपणे काम करायचं कष्ट करायचं ह्या याच्यावरतीच आधारित आहे. माझी मिसेस 2 वर्ष एक्सपायर झाली पण महाराजांची योजना अशी होती की अरे हा देह आता मला देऊन टाकतो आणि ह्या देहाकडनं खूप मला कार्य करून घ्यायचं आहे. तुझे मागचे पास मी आता तोडून टाकतो, वाईट वाटून देऊ नकोस तू, पण पास तोडल्याशिवाय तू कम्प्लीट माझ्या सेवेत येणार नाही. तर असं मी महाराजांनी विनंती केली की आता हा देह तुमचा आहे, त्या देहाकडून काय करून घ्यायचं आहे तुम्ही ठरवा, माझ्या हातात काहीच नाही, मी फक्त आता तुमच्या सेवेत राहावं अखंड मरेपर्यंत बस एवढीच माझी इच्छा. म्हणजे एकंदरीत जसं आपण म्हणतो की बालपणापासून जसं आहे की शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, नोकरी आहे, गृहस्थाश्रम आहे, थोडक्यात तुम्ही की तुम्हाला स्वामींनी बरोबर सगळी कर्तव्य जबाबदारी पूर्ण करून तुम्ही अगदी वानप्रस्थाश्रमाला जसं आपण म्हणतो तसे माझा मुलगा आयटी मध्ये आहे, मुलगी अमेरिकेमध्ये आहे. महाराजांनी सगळं व्यवस्थित ते प्रापंचिक सगळं त्यांनी व्यवस्थित केलं आणि ह्याचं एक पुढे जे आता जे काय आपलं लाईफस्टाईल म्हणजे जे आहे जे काय आयुष्य राहिलेलं आहे ते बोनस लाईफ आणि ते बोनस लाईफ आपल्या स्वामी सेवेत जावं हीच एवढी माझी इच्छा. म्हणजे
आणि आपण मध्ये एकदा जुन्नरच्या मठाबद्दल आपण बोलत होतो की जुन्नरचा मठ आपण घेतला किंवा त्याच्यासाठी आपण बरंच योगदान म्हणजे जवळजवळ 1,00,000 आपण देणगी त्यांना दिली आणि मग परत स्वामींनी त्यांना थोडस स्थगिती आली म्हणण्यापेक्षा स्वामींनी थांबवलं ते आणि काही म्हणजे आता जवळजवळ मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 वर्षाची गॅप पडली आणि आता परत तिथे आपला जो मठ होतोय तो परत मोठ्या उत्साहाने मठ होतोय तर त्याच्याबद्दल जरा थोडस सांगाल का. ऍक्च्युअल ह्या ज्या आपल्या पादुका आहेत ह्या जुन्नर मठालाच केल्या होत्या पण तो जुन्नर मठ झाला नाही त्याच्यात अनेक अडथळे आले आणि अडथळे आल्यानंतर ह्या पादुका वारीमध्ये राहिल्या आणि त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली महाराजांचं घर पूर्ण झाल्यानंतर जुन्नरचा मठ पूर्ण झाला. या आधी त्यांनी घर बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर 7 महिने तो जुन्नरचा मठ पूर्ण झाला आणि त्या जुन्नरच्या मठाला ज्या आपण पादुका देण्याचं कबूल केलं होतं त्या महाराजांनी ते करून घेतलं आणि त्या पादुका आज मिळतील. आपण नवीन पादुका जुन्नरच्या मठाला दान दिलेल्या आहेत तिथं कधी गेला तर आपण अवश्य तिथं भेट द्या आणि पुण्याकडून वारीतर्फे ज्या पादुका देण्यात आलेल्या तिथं आता तिथं स्थापना झालेली आणि ह्या ज्या आपल्या पादुका आहेत ह्या नरबे स्वामींच्या घरी 8 महिने असतात 4 महिने पुण्यात असतात. चातुर्मासातले जे 4 महिने ते महाराजांनी भक्तांची सेवा ह्या दृष्टिकोनातून सांगितली. प्रत्येकाच्या घरी तुझा हवन आणि अभिषेक शिकव त्यांना कोणत्याही अपेक्षेची हे ठेवून म्हणजे हे तुमचं अजून आध्यात्मिक प्रगती हे होतच चालली त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे आध्यात्मिक प्रगती म्हणजे पहिले तुमचं जर पाहिलं तर आपण वारी वारी नंतर हळूहळू हळू तुम्ही जर पाहिलं तर आपले बरेचसे म्हणजे जवळजवळ पुणे अंकलकट पुण्याचे जवळजवळ 25 ते 26 पुष्प झाले वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये अगदी अपर्णाताई ऍडव्होकेट अपर्णाताईंना बोलवलं होतं आपण की इकडे मोघ्यांना सुद्धा बोलवलं होतं की बाबा 16 शिरीष पोळेकर म्हणजे हे सगळे आपण केले म्हणजे त्याचा मी बायोडाटा मी लोकांना सांगणारच आहे की आम्ही कुठले केले. पण हे सगळं करत असताना अजून एक जे आध्यात्मिकचं पुढचं पाऊल म्हणजे ज्या पादुका आहेत या घरोघरी जाता जातात आणि हे नुसतं जात नाही तर तिथे लोकांना शिकवतात अगदी निशुल्क आणि स्वतः म्हणजे आज या वयात सुद्धा दादा स्वतः बाणेरला राहतात पण ते मग नांदेड सिटी असू दे की हडपसर असू दे म्हणजे कुठल्याही पुण्याच्या टोकावर ते अजूनही जातात लोकांना जेवढं जास्तीत जास्त आणि त्यामुळे काय झालं त्या पादुकांचं हवन आणि पादुकांचा अभिषेकामुळे त्या पादुकांचं पावित्र्य इतकं वाढलंय की त्याची प्रचिती लोकांना येते आणि त्याची प्रचिती जर आज आपण पाहिली तर आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 आज आपण 6 वाड्या घेऊन आलेलो आहोत. म्हणजे लोकांना अजूनही अपेक्षा आहे की नुसतंच अक्कलकोटला यायचं नाही तर दादांचंही दर्शन घ्यायचं पादुका घ्यायच्या आणि पादुका आपल्या घरी न्यायच्या. म्हणजे हा जो माझ्या माहितीनुसार दादा हा जो टप्पा आहे की वारी हा एक तुमचा मला वाटतं पहिलाच बसस्टॉप असा पण हा तुमचा दुसरा किंवा तिसरा जे आपण म्हणतो की अजून एक प्रगती आणि हे करताना आज जर पाहिलं तर ती पुस्तकं सुद्धा आपण लोकांना फुकट वाटतो. आज आपण बागेहळीला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला जर आपण पाहिलं तर ते विहंगम दृश्य की सगळेजण तुमचे जे आहेत ते सगळेजण सांगतायत आणि सगळेजण ऐकतायत प्रत्येक जण अभिषेकाचा प्रत्येक जण म्हणजे माझे स्वामी किंवा माझ्या पादुका आहेत त्याचा आनंद घेत होता. म्हणजे ही सगळी जी आपण जर पाहिली दादा की तुमची आध्यात्मिक चालीच आहे म्हणजे त्याच्याबद्दल प्रश्नच नाही पण ह्या प्रगती पथावर जाताना तुम्ही अजून कोणाकोणाला बरोबर नेणार आहात म्हणजे अजून काय काय तुमची इच्छा आहे की बाबा नाही माझ्यावर आता बरेचसे असं होतंच आपलं जीवन आहे या जीवनामध्ये काही जण बरोबर असतात काही सोडून जातात काही पुढे येणार पण जे आज बरोबर आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून त्यांच्यामध्ये किंवा जसं आपण म्हणतो की हिऱ्याला ठोकल्याशिवाय किंवा सोन्याला तापवल्याशिवाय त्याचं तेज कळत नाही तसे असे तुमच्याबरोबर काही असणार आहेत भक्त की ज्यांना पुढे जायची आहे पण त्यांना अजून वारीमध्ये आपण औषध नवशे गौशे सगळे सुख येतात आणि हे सगळे टक्के टोनपे खाऊनच मी पुढे आलेले खरं म्हणजे कोणी नावं ठेवतात कोणी चांगलं म्हणतात पण मी त्याच्याकडे लक्ष येत नाही. आपला जो स्वामींचा जो मार्ग आहे त्या मार्गानेच जायचं हेच मी मनाशी पक्क ठरवलेलं मी बाकीच्या गोष्टीला महत्त्व देत नाही आणि अशा रीतीने आज महाराज आपल्याकडे कार्य करून खरं मी भेटायचे. आणि तुमचं लेटेस्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर अभिषेक निगमचं हम गया नाही जिंदा है
या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला बरंच सहकार्य केलं, म्हणजे नुसतं सहकार्य नाही केलं तर आपण यशोगंध ती पोथी जी आहे ती वाचून त्यावेळेला जे यतिगंध आणि त्या पोथीचं सामुदायिक पारायण करून जे पैसे येतील जे बाकीचे मिळतात किंवा याला जे येतात ते सगळे आपण अभिषेक निघाला. आपण 9 ऑक्टोबरला जो कार्यक्रम करणार सूर संगम हिंदी मराठी गाण्याचा आपण शेकरमध्ये काम म्हणजे करणारे कार्यक्रम त्याचं सुद्धा उत्पन्न जे काही ते आपण अभिषेक निकम यांना त्यांच्या भक्तनिवासासाठी देणार. मग हे जर आपण पाहिलं तर ही व्यक्तिमत्व जे आहे की त्यांच्या दादांच्या पाठीमागे भरपूर जण आहेत पण कुठेतरी जे आपण म्हणतो की आपल्या काही गोष्टी अजून राहिल्या आहेत की अजून काही करायचं आहे असं काही तुमच्या मनात आहे का? अजून आता काय आता महाराजांचं घर झालंय तिथं भक्तनिवास झालंय ह्याच्यापेक्षा अजून महाराजांनी काय दिलं आणि मला कशाची अपेक्षा नाही. फक्त भक्तांचं कल्याण व्हावं हेच माझं खरं म्हणजे समाधान, बाकी काही नको मला. आणि समुद्र स्नानाचं जे ते तुम्हाला कसं काय म्हणजे कसं वाटलं की बाबा आधी केली की तू मला समुद्र सांगतो गिरगावचं समुद्र आहे की खूप घाण आहे आणि त्या अशा घाणीत मी आंघोळ करणार नाही म्हणजे स्नान करणार नाही माघी पौर्णिमेला. त्यांनी सांगितलं की माघी पौर्णिमेला का की त्या दिवशी महाराजांच्या घरात वास्तुशांती आहे आणि 6 महिने त्यांनी आधी मला सांगितलं की 27 फेब्रुवारीला तो माझ्या घराचं वास्तुशांती. तर 27 फेब्रुवारी काय आहे हे मला माहिती नव्हतं तर आमचे पद्मकर जोशींना मी फोन केला की त्यांनी म्हटलं काय जरा बघा पंचांगात पण पुढच्या वर्षीचं कॅलेंडर माझ्याकडे नाही तर ते म्हणले की अहो सोनकर त्याची माघी पौर्णिमा आहे. मग तो महाराजांनी दिवस ठरवले मी ठरवलेले नाही. मग ते 27 बेरीज पण 9 होती आणि अशा रीतीने तो 2 वर्ष आपण समुद्रस्नानाचं कार्यक्रम केलेलं आहे. तिथं 3 दिवस लोक भक्त लोक येतात जेवतात आणि तिथंसुद्धा अनेक भक्त लोक आले त्यांनासुद्धा फ्री जेवण फ्री नाश्ता ठेवलेला आहे. फक्त आता जे काही राहण्याचा जो काही खर्च असेल तर तो त्यांना पेड म्हणजे असा जो प्रवास आहे हा प्रवास स्वामींच्या आज्ञेने चाललाय आणि असाच पुढे खूप मोठं व्हावं याचं वटवृक्ष व्हावं ही मी प्रार्थना सगळ्यांना करते आणि दादा. आणि पुढच्या जर आपण पाहिलं तर हे झालं वारी झाली तुमचं समुद्र स्नान झालं घर झालं मदत झाली पण त्याच्यानंतर तुम्ही लिखाणाकडे म्हणजे तुम्ही स्वामी भक्तांसाठी पुस्तकं लिहिली त्याच्याबद्दल काय सांगू शकाल दादा तुम्ही? आताच लेटेस्ट मी स्वामी नित्य प्रभावी उपासना म्हणजे प्रभावी मी असं का म्हणतो की त्याच्यामध्ये जे काही गुरुस्तवन म्हणा गुरुस्तोत्र म्हणा हे जे काय हे अतिशय प्रभावी आहे. त्याच्यामध्ये जास्ती मी गुरुस्तवनाला फार महत्त्व देतोय कारण गुरुस्तवन जे जे वाचतील त्यांचं कल्याण होईल असं महाराजांनी सांगितलं आहे आणि आम्ही वेंगुर्ल्याच्या मठात जे आनंदन महाराज आहेत त्यांनी ते गुरुस्तवन लिहिलेलं आहे ते स्वतः आनंदन महाराजसुद्धा त्यांच्या भक्ताकडनं तिथं म्हणून घ्यायचे आणि तीच दोरा मी सांभाळतोय की जणू काही त्यांनी मला आज्ञा केली की तू पण प्रत्येकाकडनं गुरुस्तवन म्हणून घे. म्हणून मी प्रत्येकाळी ज्यावेळी हवनाला इकडे तिकडे जातो त्यावेळी प्रत्येकांकडनं ते गुरुस्तवन म्हणून घेतो आणि त्या गुरुस्तवनाचं एक वैशिष्ट्य असं की ज्यांच्या अनेक काही अडचणी प्रॉब्लेम आहेत त्यांनी जर ते 11 वेळा 11 गुरुवार वाचलं तर ते नक्कीच त्याचं 100% तिचे रिझल्ट चांगले मिळतात. म्हणूनच मला वाटतं आपण दिवाळीत पुढच्या सप्टेंबरमध्ये आपण हा कार्यक्रम 16 ठेवलेला आहे की 11 वेळा गुरुस्तवन म्हणायचं आणि तिथं महाप्रसाद पण होणार आहे तर असा तो कार्यक्रम आपण युनेस्को शिक्षण संस्थेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये ठेवले. म्हणजे दादांची आध्यात्मिक प्रगती आणि ही वाङ्मयी निर्मिती म्हणतोय प्रगती म्हणण्यापेक्षा वाङ्मयी निर्मिती सुद्धा झाली आणि खरंच दादा मी तुमची शतशः ऋणी आहे की मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्याकडे अनेक भक्तांनी ही वारी काय माझी लिहिली स्वामी समर्थांची वारी आणि अनेक भक्तांनी ती वारी पुढे चालवावी माझ्यावर अवलंबून राहू नये ते पण मी तर आता 21 वर्ष सांभाळतोय पण असं माझ्या मनातून असं अंतरंगातून वाटतं की ही वारी आपल्याही भक्त म्हणजे स्वामींच्या भक्तांनी पुढं न्यावी आणि अखंड चालू ठेवावी ती ज्योत कायम अशी ठेवत राहिली पाहिजे.
ही राहील, भेटत राहील आणि जो तेवत राहील याची हमी मी सगळ्या स्वामी परिवाराकडून देते. शेवटी वायाला मर्यादा असतात. बरोबर. शरीर थकलं की कुठं जाता येईल, पण मनाला त्यावेळी मला समाधान वाटत की अरे नाही आपली वारी अजून चालू आहे. हे मानसिक समाधान मला त्यावेळी काहीतरी देऊन जाईल आणि मला वाटतं स्वामीच नेमतील की या कार्यासाठी स्वामीच तुम्हाला नेऊन, म्हणजे स्वामी भक्तच तुम्हाला असे निवडून देतील की ते करतील. बरोबर.